आणि लाडकी बहीण केली आम्ही, तर विरोधक म्हणाले लाडकी बहीण आणली आता लाडक्या भावाचं काय? आम्ही लाडका भाऊ पण आणला. त्यांना वाटले आणणार नाहीत, त्यांना वाटलं लाडक्या बहिणीला पण लगेच काय योजना कशी देतील एवढी, यांच्याकडे कुठं पैसे आहेत? पैसे असतात पण देण्याची नियत लागते, नियत. आणि ती आम्ही दाखवली आणि म्हणून लाडक्या भावाला पण 6,000, 8,000, 10,000 महिन्याला स्टायपंड देण्याचा निर्णय सरकारने घेतला. आणि काल मी पाहिलं अनेक ठिकाणी नगरपालिका, महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत ऑफिस, खाजगी कंपन्या, बँका यामध्ये अप्रेंटिसशिपसाठी मुलांना अपॉइंटमेंट देणं चालू झालं. आणि ही जे बेरोजगार मुलं आहेत त्यांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे 10,000 रुपयापर्यंत स्टायपंड मिळणार. ही योजना देखील या देशामध्ये आणणारं हे आपलं पहिलं राज्य आहे, महाराष्ट्र. माझ्या बहिणींना 3 सिलेंडर मोफत वर्षात देण्याचाही निर्णय आपण घेतला. त्याचबरोबर शेतकऱ्यांना देखील वीज पंपानी शेती करणाऱ्यांना वीज बिल माफ करण्याचा देखील आपण निर्णय घेतला. जे आपले ज्येष्ठ आहेत, सगळं आता झालं, बहीण झाली, भाऊ झाला, शेतकरी झाला, ज्येष्ठ म्हणाले आम्ही काय घोडं मारले. मग ज्येष्ठांना पण वयोश्री योजना आपण सुरू केली, 3,000 रुपये त्यांच्या खात्यात जमा होतील. आणि लोकांना म्हणाले आम्हाला पंढरपूरला जायचं आहे, आम्हाला शिर्डीला जायचं आहे, आम्हाला अष्टविनायक करायचं आहे, आमच्याकडे पैसे नसतात. मग आपण मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना पण सुरू केली.